मंगळवारी शहर आणि परिसरातील विविध ठिकाणच्या शिवमंदिरातून महाशिवरात्रीचा सोहळा साजरा झाला. भक्तगणांच्या मोठ्या गर्दीमुळे मंदिरांची आवारे फुलली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये भक्त वर्गाने मोठ्या संख्येने भाग घेतला. कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या नामकरणाचा मुद्दा निकाली निघाला असून महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर कपिलेश्वर उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले. कपिलेश्वर मंदिरानजीक नूतन फलकाचे अनावरण करून हा सोहळा साजरा करण्यात आला. महापौर संजोत बांदेकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. सोमवारी हैदराबाद मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 15,000 युवकांनी भाग घेऊन जागतिक विक्रम करण्यासाठी संपूर्ण शहराची सफाई केली. या उपक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री मोहम्मद अली, गृहमंत्री नैनी रेड्डी आणि सूचना व प्रसारण मंत्री टी के रामराव यांनी भाग घेतला. 2017 सालामध्ये देशभरात हैदराबाद स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले होते. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीने सोमवारी कोरोनरी स्टेंटची किंमत 2200 रुपयांनी कमी करून हृदयरोग्यांना दिलासा दिला आहे. सध्या हे स्टेंट 27,890 रुपयांना उपलब्ध आहेत. हे दर मार्च 2019 पर्यंत निश्चित राहणार आहेत. कोची शिपयार्ड मध्ये मोठा स्फोट होऊन 5 लोक मृत्युमुखी पडले व बरेच लोक जखमी झाले आहेत. सागरभूषण जहाजाची डागडुजी करताना हा स्फोट झाला असून प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाचे कारण शोधण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. नवलीहाळ, खडकलाट, चिखलवाळ, पट्टणकुडी, वाळकी या 5 ग्रामपंचायतींसह 11 गावांचा निपाणी तालुक्यात समावेश करावा, तसेच चिकोडीला जिल्हा करावा. अन्यथा खासदार प्रकाश हुकेरी यांच्यासोबत आपणही विष प्राशन करणार असल्याचा इशारा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष राऊ कांबळे व पोलीस दडपाळी संघाचे जिल्हा अध्यक्ष RC पाटील यांनी दिला आहे. नवलीहाळ येथे आयोजित 11 गावातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेले बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी पुन्हा एकदा 50 कोटी भरण्यास अपयशी झाले आहेत. हायकोर्टात सुनावणीवेळी DSKनी लिलावसाठी 12 कोटी संपत्तीचे कागदपत्र हायकोर्टात सादर केली आहेत. 12 फेब्रुवारीला मुंबई हायकोर्ट निकाल देणार आहे. राज्यातील खनिज लीजांचा लिलाव रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता पुढे सरसावले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी यांची या प्रश्नी अलिखित युती झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला तरी गोवा सरकार तसेच या सरकारचे विविध घटक आणि विरोधी पक्ष यांचा कल पाहता लीजांच्या लिलावाची शक्यता धूसर बनली आहे. माझा वेंगुर्ला संस्थेने पतंग महोत्सवातून पर्यटन वृद्धीचा प्रयत्न यशस्वीपणे राबविला आहे. देशी विदेशी पर्यटकांची हजेरी मोठ्या प्रमाणात असेल अशा ठिकाणी भरवल्या जाणाऱ्या महोत्सव उपक्रमासाठी भविष्यात निधीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शासनाकडून पर्यटन महामंडळामार्फत निधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पतंग महोत्सव भेटीत केले. CPR रुग्णालयातील वेदगंगा इमारतीच्या जिन्यावरून तोल जाऊन पडल्याने रुग्ण युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दया शिवाजी दाभाडे, वय 20, असे तिचे नाव आहे. रक्तात साखर वाढल्याने उपचारासाठी नातेवाईकांनी तिला दाखल केले होते. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराने रुग्णालय प्रशासनाची झोपच उडाली आहे. ओमकार प्रोडक्ट्स कोकम, कोकम आगळ, कोकम स्वॅश, जांभूळ ज्यूस, मँगो पल्प, मँगो स्वॅश, जॅम, जेली, आवळा सिरप. स्थळ उद्यमनगर, माझगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. महापालिकेतील आपल्या कारकिर्दीमध्ये एकाधिकारशाही नसेल अशी स्पष्टोक्ती नूतन स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी दिली. सभापती पदाच्या निवडीनंतर मंगळवारी तरुण भारत कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. तरुण भारतचे संस्थापक बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पावसकर हॉस्पिटलमधील व्यवस्थापन व डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा बळी ठरलेल्या ज्ञानदा प्रवण पोळेकर यांच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणी आरोग्य सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापून 8 दिवसात अहवाल मागवण्याची ग्वाही त्यांनी दिली. 5व्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील वनडे मालिका रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे.
आफ्रिकेने चौथा सामना जिंकून भारताला मालिका विजय मिळवण्यापासून रोखले होते. भारताला ही मालिका जिंकायची असेल तर हा सामना जिंकावा लागेल. मिळालेल्या माहितीनुसार 33 षटकात भारताच्या 3 गडी बाद 184 धावा झाल्या आहेत. भारतातर्फे शिखर धवन 23 चेंडूत 34 धावा, कर्णधार विराट कोहली 54 चेंडूत 36 धावा तर अजिंक्य रहाणे 18 चेंडूत 8 काढून बाद झाले आहेत. पहिल्या T20 सामन्यात भारतीय महिला संघासमोर आफ्रिकेने 165 धावांचे लक्ष ठेवले आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतासाठी योग्य ठरला नाही. पद्मावतच्या मार्गातील वादाचे अडथळे दूर झाले आणि चित्रपटाच्या वाट्याला भरभरून यश आले. या सगळ्यात भाव खाऊन गेला तो रणवीरनं साकारलेला खिलजी. रणवीर सिंहला त्याचा हा खिलजी चांगलाच लकी ठरलाय. या एका चित्रपटामुळं आणि भूमिकेमुळं रणवीरनं आपलं मानधन दुप्पटीनं वाढवलंय. पद्मावत मध्ये क्रूरकर्मा खिलजीची नकारात्मक भूमिका रणवीरच्या वाट्याला आली असली तरी बॉलिवूडकरांनी त्याच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे. भारतीय वित्त मंत्रालयाने GST वस्तू व सेवा कर याबद्दल जनतेच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यासाठी फेसबुक, ट्विटर, ईमेल आणि इतर सर्व सोशल माध्यमावर 8 कर अधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. हे अधिकारी असिस्टंट कमिशनर रँकचे असून तांत्रिक दृष्ट्या सक्षम असणार आहेत. आपले डिलिव्हरी नेटवर्क सक्षम करण्यासाठी ऑनलाइन डिलिव्हरी फूड प्लॅटफॉर्म फूड पांडा कंपनीने 400 कोटी रुपये निवेश करणार आहे. या योजनेअंतर्गत डिलिव्हरी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन सर्व महानगर आणि उपनगरातून हॉटेल चेन्सशी साझेदारी आणि तत्पर सेवा देण्यासाठी 25,000 पेक्षा जास्त डिलिव्हरी बॉयजची नेमणूक करणार आहे. अलीकडे ग्राहकांचा फूड होम डिलिव्हरीकडे कल वाढल्याने फूड पांडाने हे पाऊल उचलले आहे. हिताची होम अँड लाईफ सोल्यूशनने एअर कंडिशनर AC फॉलो मी आणि AC कटआउटची नवी श्रेणी लॉन्च केली. फॉलो मी AC मध्ये सेन्सर्स आहेत जे मानवी शरीर हालचालींना 3 सेन्सिंग झोन मध्ये 1 फूट आकारमापाच्या पातळीवर शोधतात आणि दिशा दर्शवितात. जेथे हालचाल झाली आहे त्या दिशेने हवेचा प्रवाह निर्देशित करतात. हिताची कंपनी ग्राहकांच्या वेगवेगळ्या मागणीनुसार उत्पादनांची निर्मिती करीत आहे. हे मॉडेल्स February 2018 पासून बाजारात उपलब्ध होतील. सुप्रसिद्ध टेक कंपनी गुगलने आपल्या नवीन अँड्रॉइड 9.0p ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण पिस्ताचिओ आईस्क्रीम या नावाने केले आहे. यापूर्वी गुगलने ओरिओ, नॉगेट, मार्शमेलो, लॉलीपॉप, किटकॅट या नावांनी ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले होते व आता सुद्धा डेझर्ट थीमवर नावे ठेवण्याची परंपरा त्यांनी अबाधित ठेवली आहे. फेसबुकने आपल्या कम्युनिटी लीडरशिप उपक्रमांतर्गत फेसबुक प्लॅटफॉर्मचा वापर करून समाज सुधारण्याचे काम करणाऱ्या लोकांना 64 कोटी रुपयांची बक्षिसांची घोषणा केली आहे. या कार्यक्रमांतर्गत 5 कम्युनिटी लीडर्सना प्रत्येकी 6.43 कोटी रुपये आणि 100 लोकांसाठी प्रत्येकी 32 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. फेसबुकवरील हेट स्पीचचा प्रचार रोखण्यात अपयश आल्यानंतर केलेल्या टीकेनंतर फेसबुकने हे पहिले पाऊल उचलले आहे. व्हॉट्सअप या सुप्रसिद्ध मेसेजिंग कंपनीने आता ऑडिओ कॉलवरून व्हिडिओ कॉलवर स्विच होण्याचे ऑप्शन लॉन्च केले आहे. यासोबत कंपनीने ऍड बटन सुविधा उपलब्ध केली असून हे बटन टॅप केल्याने वापरकर्त्याला कोणी टॅग केलेले मेसेज पाहता येतात. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअपने युनिफाईड पेमेंट इंटरफेसद्वारे आपले पेमेंट फीचर लॉन्च केले होते.
सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।